नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश कदम, बिटिल कोकण या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, संडेचा दिवस आहे. परत आपण गेल्या आठवड्यामध्ये भेटलो होतो जुहू बीचवर. तर आज आपण आलो आहेत मालाड माइंड स्पेसला आलो आहेत, आणि माइंड स्पेसला हा बॅक रोड आहे मालाड वेस्टचा. आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे की एकदम बॅक रोडला म्हणजे हा एकदम शांत रोड आहे, जास्त रहदारी नसते इकडे. आणि जर तुम्ही जर पुढे गेलात ना तर तुम्हाला भेटणार आहे मालाडचं माइंड स्पेसचं गार्डन आहे आणि फेमस आहे, खूप भारी वाटणार आहे तुम्हाला. कपल्स पॉईंटसुद्धा आहे. तर आजच्या व्हिडिओजमध्ये एवढं सारं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला पोलीस पण आहेत, इकडे थोडे टपरी बोर वगैरे फिरतात, तर त्याच्यामुळे पोलीस पण, याच्या आधी पोलीस वगैरे पण नव्हते इकडे. इकडे आता मागतीच एक माइंड स्पेसला मर्डर चालू होती, तर त्याच्यामुळे इकडे पोलीस वगैरे आहेत. तर आता आपण जाणार आहोत माइंड स्पेस गार्डनला आणि खूप एन्जॉय करणार आहोत. बघताय तुम्ही इकडे ड्रायव्हिंग वगैरे जर तुम्हाला शिकायची असेल ना, तर खूप छान खाली रोड आहे, त्या साईडला पण तुम्हाला मिळेल पाहायला भेटेल. आणि वॉकिंगसाठी पण ही खूप छान जागा या साईडला दिसेल तुम्हाला. आणि संध्याकाळचे बरोबर वाजलेत 5 आणि मस्त असा सनसेट आला आहे. आणि चला तर मग एन्जॉय करूया आजच्या या व्हिडिओची. तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत आतमध्ये आणि तुम्हाला पाहायला भेटतं हे आहे इथून एंट्रन्स झाला इथे. आणि आपण बाईक पार्किंग केली होती या साईडला, समोर माइंड स्पेसचा एरिया आहे आणि या साईडलाच आपण बाईक पार्किंग केलं. तुम्हाला समोर दिसेलच जी इकडे जागा आहे ना, तिकडे आपण पार्किंग केली होती. जर मालाड वेस्टला जर तुम्ही आलात ना, या साईडला इकडे गोरेगावचा एरिया आहे. गोरेगाववरून जर तुम्ही आलात ना तर तुम्ही या साईडून याल, आणि इकडून मग कांदिवलीवरून जर येणार असाल तर तुम्ही या साईडून समोरच्या साईडून याल. या साईडला माझ्या समोरच्या साईडला ना, तिथे तुम्हाला दिसेल ब्रँड फॅक्टरी आहे. हे ब्रँड फॅक्टरीची पूर्ण बिल्डिंग आहे हीवाली, आणि हा इथला एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहेत आतमध्ये आलो आहेत, आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप सारा नजराणा तुम्हाला दिसेल, एकदम मस्त हिरवगार वाटते. आणि सागर पण आहे या साईडला, खूप भारी वाटते. जर आतमध्ये कॅमेराला अलाउड नाही आहे तर आपण आणला आहे तरीसुद्धा, बघूया जे पण काय होईल. आणि तसं इकडे बघण्यासारखं खूप भारी आहे, आय होप मस्त वाटतं आहे. एकदम समोर एकदम हिरवगार आहे आणि कपल्स पॉईंट पण आहे इकडे. टिकटॉकच्या व्हिडिओज वगैरे खूप सारे जण करत असतात, तर तुम्हाला दिसेलच आता समोर जाता जाता. वाव छान आहे, चाललो आहे पुढे पुढे आपण. आतमध्ये फिरण्यासारखं पण मस्त आहे, या साईडला बसण्यासाठी पण मस्त त्याने बढवलं आहे. इकडे खूप मजा येते, एकदम माइंड फ्रेश होण्यासारखं आहे. जर लहान मुलांसाठी वगैरे तिकडे पण डान्सची प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. आपण जाऊया जरा तिकडे पुढे आणि नंतर मग जाऊया तिथे आतमध्येच. एक्झॅक्ट काय चाललो आहे ना या साईडला ते आपण पाहूया. इकडे पण सर्व कपल्स पॉईंट आहे, खूप मजा येते. पण या साईडला पण तुम्ही पाहाल, मी जे आता मागे बोलो ना ते दिस वन मस्त वाटते एकदम. वाव छान आहे एकदम. या साईडला पण बरेच सारे पब्लिक आलेत, मास्क वगैरे कोणी लावला आहे नाही, आपणसुद्धा नाही लावला आहेत. आपण जाणार आहोत पूर्ण हा राऊंड मारणार आहोत हा पूर्ण. या साईडला रोड दिसेल तुम्हाला आणि या साईडला मॉर्गन स्टँडला एक छेक बिल्डिंग आहे, मोठी ऑफिस आहे. वाईट कर ना वाईट. या साईडला तुम्हाला मस्त दिसेल या साईडला ना, खेळण्यासाठी पण लहान मुलांसाठी तिकडे सिसा वगैरे आहेत आणि बरेच सारे अजून इक्विटीज आहेत, म्हणजे ज्या आपण काही सामग्री आहेत त्याच्यानंतर तुम्ही खूप मजा कराल. या साईडला पण तुम्हाला दिसेल मस्त वाटते यार कडक. मित्रांनो, या साईडला तुम्हाला दिसेल मस्त वैकशी झाड आहेत, शोचीच आहेत आणि छान नजराण आहे. आपण जाऊया जरा एन्जॉय करूया इकडे पण, मस्त वाटते जरा. आणि समोर तुम्हाला दिसेल सनसेट पॉईंट, वाव गजब मस्त आहे. आणि इकडे जास्त कोण आलं आहे ना वाटते, सर्वजण तिकडेच गेले समोर. आपण जाऊया आता समोरच्या साईडला, या साईडला चाललो आहोत आपण. इकडे पण मस्त अशी झाडं आहेत, मस्त वाटतं आहे.